नमस्कार साबुदाणा हा भारतीयांमध्ये एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खाद्यपदार्थ आहे बऱ्याच जणांचा उपवास नसला तरी साबुदाणा खायला त्यांना आवडतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साबुदाण्यामध्ये असे काही खरोखर पोषक घटक आहेत का जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत साबुदाणा हा अत्यंत प्रोसेस स्टारचा एक प्रकार आहे जो कसावा किंवा साबुदाणा वनस्पतीच्या मुळांपासून मिळतो ते इतकं शुद्ध केलं जातं की ते रक्तामध्ये फार लवकर शोषलं जातं आणि रक्तातील साखर वेगाने वाढते हे एक अतिशय उच्च ग्लायसेमिक अन्न आहे म्हणजेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा आणि हृदयविकार यासारख्या इतर चयापचयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी साबुदाणा खाणं टाळावं जर तुम्हाला मधुमेह किंवा चयापचयाशी संबंधित समस्या नसतील तर तुम्ही संतुलित आहाराचा भाग म्हणून साबुदाणा खाऊ शकता साबुदाणा हा कर्बोदकांचा चांगला स्रोत आहे आणि झटपट ऊर्जा देऊ शकतो साबुदाणा ग्लुटेन फ्री आहे आणि पचायला सोपा आहे ज्यामुळे लोकांना पचायला साबुदाणा सोपा जातो साबुदाण्याचं रोज सेवन केलं तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं साबुदाणा रक्तात लगेच शोषला जातो त्यामुळे साबुदाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता असते साबुदाण्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात त्यामुळं ते जास्त प्रमाणात खाल्ल्यानं वजन वाढू शकतं साबुदाण्यामध्ये विटॅमिन के आयर्न कॅल्शियम असते जे हाडांसाठी लाभदायक आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग